मी आपल्याच टिळक हायस्कूल कराडचा माजी विद्यार्थी. माझं नाव अथर्व तानाजी भोसले, राहणार मलकापूर, तालुका कराड. कादंबरीचे नाव मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत, प्रकाशन परिहंत प्रकाशन. माझा वयोगट 8 ते 16 वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास कोणाचाही असो, मग तो प्रभू श्रीरामचंद्रांचा असो किंवा श्रीकृष्ण भगवानांचा, तो मनाला भावतोच. महाभारताचा इतिहास तर निराळाच. युधिष्ठर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव यांच्या बंधुप्रेमाचे उदाहरण तर जगभरात दिले जाते. पण मी आज तुम्हाला अशा एका योद्ध्याचा इतिहास सांगणार आहे जो अधर्मी कौरवांसह राहूनही निस्पृह क्षत्रिय धर्माचा पालन करणारा, अखिल भारत भूमीला शूरता, वीरता, दानशूरता व पौरुषत्वाचा मंत्र देणारा, मृत्यूवरही विजय मिळवणारा त्या मृत्युंजय कर्णास. बरोबर, मी त्याच कर्णाचा इतिहास सांगणार आहे जो दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. विद्यार्थी मित्रांनो, टिळक हायस्कूलच्या एक पान प्रतिभेचे या कार्यक्रमात शिवाजी सावंत लिखित कादंबरी मृत्युंजय यातील मी एक पान व प्रसंग सादर करतो. आता युद्धभूमीवर काय आणि कसं घडेल हे सांगता येत नव्हतं. भय, क्रौर्य, शौर्य, सर्व स्वैर भावनांचा विस्फोट केव्हा होईल हेही सांगता येत नव्हतं. आता युद्धाच्या यज्ञकुंडाचं सर्व ग्राही वनव्यात रूपांतर झालं होतं. भीम, कर्ण, अर्जुन या तिघांनीच लाखो योद्धे यमसदनाला धाडले होते. जिथं जिथं ते तिघ समोर दिसत तिथं तिथं सैनिक सैरावैरा धावू लागले. रणभूमीवरचा रक्त मासाचा चिखल योद्ध्यांच्या हत्ती घोड्यांच्या पाया खालून आणि रथचक्रांच्या धावा खालून सरकत ओळघरत होता. क्षणाक्षणाला दक्षिणेकडच्या उतरत्या भागाकडे साचत चालला होता. त्या भागावर एक दलदलीचा पट्टाच तयार झाला होता. कोणताही दक्ष व कुशल सारथी आपला रथ त्या भागाकडे न्यायला तयार होत नव्हता. उजव्या बाजूला चाललेले नकुल व कर्णपुत्र वृक्षसेन यांचं युद्ध आता निकराला चाललं होतं. कुणीच कोणाला शरण जात नव्हतं. पांचालीची वेणी सावरून परतलेल्या क्रुद्ध भीमाची आणि कर्णाची गाठ पडली. एकमेकांना पाहताच त्यांनी शतशृंगावरच्या दोन मदहस्त हत्तींनी हत्तींच्या प्राप्तीसाठी मांडावी तशी झुंज मांडली. दोघेही अमित सामर्थ्यवान, निडर, युद्धकुशल आणि भयावह होते. कर्णाचं सोनेरी शरीर सूर्यकिरणांसारखं उजाळून निघालं होतं, तर भीमाचं रक्तवर्णी शरीर ग्रीष्मातील तांबड्या फुलांनी डवरलेल्या पलावृक्षासारखं पेटून निघालं होतं. दोन प्रचंड महानद एकमेकांविरुद्ध येऊन आदळावेत तसे ते एकमेकांवर कोसळले. भीमाच्या मनात शल्य होतं घटोत्कचाचं, कर्णाच्या मनात आकाड्यातील आसुडाचं, भीमानं वधलेल्या पुत्राचं. आकाशातले महातारे निखळून पडताना एकमेकावर अवकाशातच आदळावेत तसे ते एकमेकावर भयावन आघात चढवण्यासाठी आदळू लागले. शूल, तोमर, चक्र, गदा, खडग, मिळेल ते शस्त्र हाती घेऊन मर्मस्थानाचा वेध घेऊन सलग फेकू लागले. अनेक वेळा कर्णाला भीमावर प्राणांतक बाण फेकण्याची संधी येत होती, तरीही तो जाणीवपूर्वक आपल्या अचूक बाणांची चवड त्याच्या केवळ दंड आणि मांडीच्या मांसल भागावरच करीत होता. मधून मधून ते दोघेही मर्मभेदी आकात होताच मूर्छित होत होते. शुद्धीवर येण्यासाठी औषधी वनस्पतीची लाकडी नलिका करीत होते. त्याच्या युद्ध कक्षेत जाण्याची छाती कोणालाही होत नव्हती. एक घटका ते महाग्रहासारखे दिसणारे दोन महारथी अथक लढले, कोणीच कुणाला हटेना. टक्करणाऱ्या लोहशस्त्रांच्या ठिणग्या थांबेना, अटीतटीचा संग्राम संपेना. एवढ्यात रथ उधळत आलेला अश्वत्थामा कर्णाच्या रक्ताला भिजला. अंगराज, तुझा पुत्र वृक्षसेन अर्जुनाच्या बाणांच्या जाळ्यात पान घोड्यासारखा भुटमळतो आहे, धाव, त्याला संरक्षण दे. माग वळूनही न पाहता माथ्यावरचं फरफरणारं वस्त्र सावरीत तो वृक्षसेनाला संरक्षण देण्यासाठी उधळला. उरल्या सुरल्या 10-15 दुर्योधन बंधूंनी पुढं होऊन भीमाला सरळ आपल्या अंगावर घेत कर्णाला मोकळं केलं. रणांगणाच्या दक्षिणेकडील चिखलाच्या पट्ट्याला घासून कसा तरी शल्यानं त्याचा जैत्ररथ वृक्षसेनाभोवती भिडलेल्या पांडवांच्या कट्ट्याजवळ आला, पार दक्षिणेकडे. आता समंगरांगांचे सरळ सरळ दोन भाग पडल्यासारखे झाले होते. उत्तरेकडे भीम, सात्यकी, धृतकृष्ण, सहदेव, युधिष्ठ यांच्याशी लढणारे दुर्योधन बंधू कुंप, कृप, सैंधव यांचा भाग दक्षिणेकडे वृक्षसेन, अश्वत्थामा, शकुनी, दुर्योधन यांच्या कड्यातून अचूक वृक्षसेनाला टिपण्यासाठी टपलेला. अर्जुन, नकुल, उत्तमौजा यांचा दुसरा भाग. या दुसऱ्या भागात अमीन टेकडीचा पायता धरून वृक्षसेनाभोवती पडलेल्या कऱ्यापर्यंत तो दलदलीचा पट्टा घसरला होता. तिकडं कुणीही सरकत नव्हतं. धन्यवाद.